नवीन वर्षात सुद्धा आम्ही सत्तेमध्ये राहणार असं म्हटलेलं आहे गुलाबराव पाटलांनी महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा भगवा फडकेल असा विश्वास गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलाय असं चित्र असेल असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय राऊतांनी तोंडाला आवर घालावा असा टोला देखील गुलाबराव पाटलांनी लगावलाय राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आपल्या सोबत आहेत भाऊ काय सांगाल नवीन वर्षाला काहीत शिल्लक आहेत नवीन वर्षाचा आपला काय संकल्पना राहणार आहे नवीन वर्षामध्ये हा संकल्प आहे की सरकारने जी कामं केलेली आहे सरकार जी कामं करताय शेतकऱ्यांकरताय शेतमजुरांकरता लोकांकरता जी कामं करतायत ती लोकांपर्यंत पोचवावी आणि आनंदाची बाब ही आहे की येणारं वर्ष हे बावीस तारखेला रामलल्लाचं या ठिकाणी आगमन होत आहे ज्या रामलल्लाची सगळेजण आठवण करत होतात त्याचं आज पुनरागमन होत आहे त्या शु नवीन वर्षात हीच मनात मनोकामना आहे की येणारं हे वर्ष जे रामलल्लाच्या आगमनाचं आहे पुढचं येणारं आयुष्य सुद्धा पुढचं येणारा काळ सुद्धा हा रामराज्याचा यावो हीच पुढच्या वर्षाची आमची मनोकामना आहे आता पुढचं वर्ष जे आहे निवडणुकांचं वर्ष म्हटलं जात आहे तुम्ही सुद्धा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे मात्र यंदा जी परिस्थिती आहे शिवसेनेत फूट पडलेली आहे शिंदेगट आणि ठाकरे गट तर काय वाटतं भाऊ तुम्हाला निवडणूक जिंकाल तुम्ही अशा परिस्थिती सगळीकडे लहर आहे आणि मला तरी असं वाटतं की पुन्हा भगवा महाराष्ट्राच्या विधान भवनावर फडकणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी भाजप शिवसेना आणि अजित पवारांच्या गटाची या युती ही शंभर टक्के विजयी होणार आहे तुम्ही बघा जे बोललं आहे ते खरंच आहे आणि आप आपल्याला सांगतो की यावर्षी आपकी बार चारसो पार अशा पद्धतीचं चित्र या देशात होणार आहे किशोर पाटील टी व्ही नाईन मराठी त्यागाव